कसं आहे की आजकालच्या आजकाल रोजगाराची समस्या भरपूर भेडसावत आहे, लोकांना रोजगार मिळत नाही आहेत, पण शेती हे एक असं फील्ड आहे ह्याच्यामुळे भरपूर ह्याच्यामध्ये भरपूर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. फक्त कसं आहे की तरुणांनी त्याच्यामध्ये प्रत्यक्ष लक्ष घालण्याची गरज आहे आणि शेतीला बरेच असे पूरक व्यवसाय केले तर शेती 100% परवडणारी आहे. कोरोना महासाथीच्या काळामध्ये पुण्या मुंबईसारख्या महानगरांमध्ये नोकरीसाठी गेलेले उच्च शिक्षित तरुण गावी परतले. लहानपणापासून वाडवडिलांना शेती करताना पाहिलं असल्याने आपसुकच शेतीचं आकर्षण होतं, मात्र उच्च शिक्षण आणि त्यानंतर नोकरी यामुळे ते शहरातच रमले. लॉकडाऊनने खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा त्यांची मातीशी नाळ जोडली. अशीच कहाणी आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या गलिंगडस तालुक्यातील रोहित जोशी या आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या तरुणाची. लॉकडाऊनमध्ये गावी आल्यानंतर रोहितने आपलं सर्व शेत लागवडीखाली आणण्याचा निर्धार केला. शेतीत लक्ष घातल्यानंतर पारंपरिक पद्धतीने शेती केल्यानंतर म्हणावं तसं उत्पन्न मिळत नाही हेच त्याच्या लक्षात आलं. वाढवता येईल याचा विचार रोहित करू लागला. रोहितने घरच्या शेतीचा विकास कसा केला पाहूया. MCA झाले, कुठलं BSc ॲग्रिकल्चर किंवा MSc ॲग्रिकल्चर रिलेटेड कुठलंही शिक्षण झालेलं नाही आहे. सध्या शेतीची आवडही मला पहिल्यापासूनच होती, लहानपणापासून घरची शेती असल्यामुळं थोडं थोडं बघायचो, पण एवढं लक्ष कधी याच्यामध्ये घालायला मला वेळ मिळाला नाही बिकॉज ऑफ द जॉब अँड ऑल दोज थिंग्स. आणि आता लॉकडाऊनमुळं काय झालं, जेव्हा मार्च 2020 लॉकडाऊन स्टार्ट झाला तेव्हा पूर्णपणे आम्ही इकडे येऊन वर्क फ्रॉम होम चालू केलं. आणि वर्क फ्रॉम होम जेव्हा चालू केलं तेव्हापासून मग थोडा थोडा वेळ वरायचा, त्या वेळेमध्ये काय दुसरं असं करायला काय साधन नव्हतं. मग त्यामुळे शेतीमध्ये डेव्हलपमेंट करत थोडी लक्ष द्यायला सुरुवात केली, म्हणजे शेती काय आहे काय नाही, इथलं ग्रामीण भागातलं स्ट्रक्चर समजून घ्यायला सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीने शेती चालत होती आणि त्याच्यातून म्हणावं तसं उत्पादनही काही मिळत नव्हतं. 7 वाऱ्यावरती 10 एकर शेती आहे आणि त्याच्यात 5 एकर चालू क्षेत्र 5 एकर बड क्षेत्र, मग उत्पादन येणार कसं आणि परवडणार कसं त्याचा त्यालाच खर्च निघत नव्हता. मग याचा सारासार विचार करून मी काय केलं की क्षेत्र डेव्हलप करायला सुरुवात केलं. थोडं पड क्षेत्राचं पिकाच्या क्षेत्रामध्ये कन्वर्जन केलं, थोडं डेव्हलप केलं, त्याच्यानंतर लोकांची रिक्वायरमेंट काय आहे हे समजून घ्यायला सुरुवात केली. कारण ग्रामीण भागामध्ये 90% जास्त शेती क्षेत्रामध्ये निगेटिव्हिटी आहे. आणि निगेटिव्हिटी म्हणजे कोणी म्हणजे असा अभ्यास करून शेती करत नाही, उगत पारंपरिक चालत आलेलं आहे करायचं असा प्रकार आहे. मग त्यामध्ये काय केलं की मी थोडं लक्ष घालायला सुरुवात केली की काय होते ॲक्च्युली कसं आहे काय आहे, आणि त्यामुळं थोडं क्षेत्र वाढवायला सुरुवात केली. जिथे आमचं 70-80-100 टनापर्यंत ऊसाचं वार्षिक उत्पादन निघत होतं, मग थोडं लक्ष घातल्यानंतर मी क्षेत्र वाढवलं, पाण्याचं प्रॉपर नियोजन केलं, खताचं नियोजन केलं, शेतीला काय पाहिजे काय आपण केलं पाहिजे याच्यामध्ये थोडं फावल्या वेळेत थोडं बघितलं त्याच्यामध्ये काय काय होते. त्याप्रमाणे शेतीला असा जोडधंदा म्हणून गोट्याचं नियोजन केलं. गोट्यामध्ये कसं आहे की थोडी 5-6 जनावरं केली आणि त्या जनावरांचं जे मलमूत्र किंवा शेण गोमूत्र हे जे काय असेल ते एका टँकमध्ये साठवून त्याच्यापासून सेंद्रिय शेतीला लागणारे सेंद्रिय घटक निर्माण करून ते प्रत्येक पिकाच्या प्रत्येक मुळापर्यंत पोचवण्याचं काम केलं. त्याच्यामुळं माझं रासायनिक खतामध्ये बचत झाली आणि पिकाला जे काय अन्नद्रव्य पाहिजे असतील ते ॲटोमॅटिक मिळाल्यामुळं पिकाची वाढ चांगली झाली. त्यामुळं उत्पन्नात हमखास 100% वाढ मला दिसते. आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये काही जैविक घटक पण आहेत, त्या जैविक घटकाचा पण थोडा उपयोग केला. आणि कसं आहे की रासायनिक सेंद्रिय आणि जैविक ह्या 3 गोष्टींचा वापर करून उत्पादनात वाढ कशी होईल याच्याकडं थोडं लक्ष दिलं. त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय चालू आहे. दुग्ध व्यवसायामुळं काय होतं की रोलिंगला पैसा येतो, दर 10 दिवसाला बिल आल्यामुळं लेबरचे पगार म्हणा किंवा बाकीच्या किरकोळ गोष्टी म्हणा ह्या त्यातून जातात. आणि शेणमूत्र याचा उपयोग म्हणजे एक थेंबही तिथला वेस्ट न होता डायरेक्ट पिकापर्यंत पोचवण्याचं ते हाईटचा ॲडव्हान्टेज घेऊन आम्ही केलेलं आहे. त्यामुळे त्याचाही फायदा पिकाला झाला. करून जनावरांसाठी चाऱ्याचंही नियोजन आपल्याकडे असलं पाहिजे, त्यासाठी सेपरेट चाराही आम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर फळझाडंही आम्ही आहे तशीच टेक्नॉलॉजीचा वापर त्याच्यामध्ये केला पाहिजे. आणि जे फॉर एक्झाम्पल आपण आता पिकाला कुठलंही औषध मारतो तर ते औषध कुठल्या वेळेत मारावं
त्याचा इम्पॅक्ट कुठल्या वेळेत होतो आहे, हा छोट्या छोट्या गोष्टी बारकावे जर आपण त्याच्यामधले शोधले तर लेबर ही खुश राहतो आणि आपण ही आपल्याला पाहिजे ते आउटपुट त्याच्यातून मिळतं. शेती पारंपरिक पद्धतीने करीत राहिल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न तोटके असते, मात्र शेती व्यवसायाला आधुनिकतेची कास लाभल्यास ती उत्पन्नाचे प्रमुख साधन ठरू शकते असे आपल्याला या कहाणीतून दिसत आहे. म्हणूनच लॉकडाऊन संपले असले तरी रोहितने शेतीवरच लक्ष केंद्रित करायचं ठरवलंय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात एका नव्या आधुनिक शेतकऱ्यासोबत.